नमस्कार मित्र हो, विद्यार्थी तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आज आपण बोर्डानं निश्चित केलेला इयत्ता दहावी विषय मराठीचा कृतीपत्रिका आराखडा आपण समजून घेणार आहोत हा कृतीपत्रिका आराखडा म्हणजेच आपल्या मराठी विषयाचा पेपर पॅटर्न हा पेपर पॅटर्न म्हणजेच कृतीपत्रिका आराखडा आपल्याला माहिती असेल तर मराठी विषयाचा अभ्यास सुरुवातीपासून कसा करायला हवा हे आपल्याला नक्की कळेल अभ्यासाची योग्य दिशा आपल्याला मिळू शकेल आणि म्हणूनच हा कृतीपत्रिकेचा आराखडा प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असला पाहिजे आणि या आराखड्याच्या आधारेच आपल्याला आपल्या विषयाचा जो अभ्यास आहे तर तो करायचा आहे चला तर मग आपण सर्वप्रथम हा कृतीपत्रिका आराखडा समजून घेऊया पहा विद्यार्थी मित्र इथे मराठी कुमार भारती प्रथम भाषा आणि याचा कृतीपत्रिका आराखडा आपल्याला अभ्यासायचा आहे सर्वप्रथम आपण आपल्या कृतीपत्रिकेमध्ये कोणत्या घटकाला किती गुण आहेत ते पहिल्यांदा समजून घेऊया पहा एकूण पाच विभाग आपल्या कृतीपत्रिकेमध्ये असणार आहेत हे पाच विभाग कोणते तर गद्य विभाग पद्य विभाग स्थूल वाचन विभाग भाषा अभ्यास की ज्याच्यामध्ये व्याकरण व शब्दसंपत्ती येते आणि उपयोजित लेखनाचा विभाग असे एकूण पाच विभाग आहेत आणि या पाच विभागांसाठी काही गुण आपल्या कृतीपत्रिकेमध्ये निश्चित केलेले आहेत पहा गद्य विभागासाठी अठरा गुण असणार आहेत पद्य विभागासाठी सोळा गुण असणार आहेत स्थूल वाचनासाठी सहा गुण असणार आहेत भाषा अभ्यासासाठी सोळा गुण आहेत आणि उपयोजित लेखनासाठी चोवीस गुण आहेत आणि अशा प्रकारे एकूण ऐंशी गुणांचा हा लेखी पेपर असणार आहे ही कृतीपत्रिका असणार आहे आणि वीस गुणांसाठीची तोंडी परीक्षा असा एकूण गुणांचा आपला हा पेपर असेल विद्यार्थी हो। गुणांची जी लेखी परीक्षा आहे तर या लेखी परीक्षेचं जे स्वरूप आहे तर ते नेमकं आता कसं असणार आहे ते आपण पाहूया म्हणजेच आपल्या कृतीपत्रिकेचा आराखडा सविस्तर समजून घेऊया पहा कृतीपत्रिका आराखड्यामध्ये पहिला विभाग आपला जो असणार आहे तो अर्थातच गद्य विभाग आहे आणि गद्य विभागाला एकूण अठरा गुण असणार आहेत या अठरा गुणांची जी विभागणी आहे ती कशा प्रकारे आपल्या कृती पत्रिकेमध्ये आहे ते समजून घ्या पहा गद्य विभागामध्ये अकृती जी असणार आहे ती, ती एक पठित उतारा सात गुण आणि याच्यामध्ये एकशे तीस ते एकशे पन्नास शब्दांचा आपल्याला उतारा दिला जाईल आणि त्या उताऱ्यावर आधारित सात गुणांच्या कृती असतील यामध्येच आकृती जी असेल तर ती सुद्धा एक पठित उतारा सात गुणांसाठी आणि हा ही उतारा एकशे तीस ते एकशे पन्नास शब्दांचा असणार आहे अशा प्रकारे आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे काही गद्यपाठ अभ्यासणार आहोत या गद्यपाठांपैकी कोणतेही दोन उतारे जे असतील तर ते आपल्याला कृती पत्रिकेमध्ये दिले जातील प्रत्येक गद्य उतार्यासाठी सात गुण असणार आहेत आणि एकूण चौदा गुण आपल्याला अशा प्रकारे ह्या पठीत उतार्यांवरती असणार आहे आता त्याच्यामध्ये ही कृती जी असेल तर ती अपठित उतार्यावरती असणार आहे याचाच अर्थ जो गद्य उतारा आपण अभ्यासलेला नाही असा एक गद्य उतारा आपल्याला कृती पत्रिकेमध्ये गद्य विभागात दिला जाईल आणि याच्यासाठी चार गुण असणार आहेत म्हणजे आपण जर बघितलं तर अभ्यासलेले दोन गद्य उतारे आणि न अभ्यासलेला एक गद्य उतारा असे एकूण तीन उतारे आपल्याला गद्य विभागामध्ये दिले जातील आणि सात अधिक सात अधिक चार अशा पद्धतीने एकूण अठरा गुण जे आहेत ते आपल्याला या गद्य विभागासाठी निश्चित केलेली आहेत म्हणजे कृतीपत्रिका आराखड्यामध्ये आपल्याला गद्य विभागाची अठरा गुणांची जी गुण विभागणी आहे ते अशा प्रकारे आपण समजून घेतलेली आहे आता ही जी कृती असणार आहेत या की पठित उतारा एक जो असेल त्याच्यावरती सात गुण असणार आहेत पठित उतारा दोन सात गुण असणार आहेत आणि अपठित उतारा चार गुण असणार आहेत तर यांची गुणविभागणी नेमकी कशी असणार आहे कशा कृती असणार आहेत ते पाहूया पहा आपला अ आणि आ म्हणजे पठित उतारे जे दोन दिलेले असणार आहेत तर त्या सात गुणांची कृतीनिहाय विभागणी जी आहे विभाग ती कशी असेल तर आकलन कृती दोन गुण पुन्हा आकलन कृती विचारली जाईल ती दोन गुणांसाठी आणि स्वमतावरची एक कृती विचारली जाईल ती तीन गुणांसाठी म्हणजे इथे दोन अधिक दोन अधिक तीन अशा पद्धतीने एकूण सात गुणांच्या कृती ह्या प्रत्येक पठीत उतार्यावरती असणार आहेत म्हणजे हे जे दोन पठित उतारे आहेत तर ह्या पठित उतार्यांची गुण विभागणी जी सात गुणांची विभागणी आहे ती अशा प्रकारे असणार आहे आणि एकूण चौदा गुण जे आहेत ते ह्या अ आणि आ पठित उतार्यांसाठी असणार आहेत आणि त्यांची कृतीनिहाय गुणविभागणी ही अशा प्रकारे असेल की दोन 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 गुणांच्या दोन आकलन कृती असतील आणि स्वमतावरची एक कृती असेल असे एकूण सात गुण असतील आता ही जो आहे अपटित उतारा तर त्याच्यासाठी जे चार गुण आहे तर त्याची कृतीनिहाय गुण विभागणी कशी आहे तर आपल्याला याच्यावरती आकलन कृती दोन गुण आणि आकलन कृती दोन गुण अशा पद्धतीनं एकूण चार गुणांच्या ह्या आकलन कृती आपल्याला विचारल्या जातील म्हणजे इथे आपल्याला एकूण विभाग जो अठरा गुणांचा आहे तर त्याची एकूणच आपल्याला जी गुण विभागणी तर ते सविस्तरपणे आपल्याला लक्षात आलेले आहे आता आपण काय करणार आहोत पद्य विभागाकडे जाणार आहोत हा विभाग दोन आपल्या कृती पत्रिकेतला आहे पद्य विभाग आता पद्य विभागासाठी आपल्या कृती पत्रिकेमध्ये एकूण सोळा गुण आहेत आता याच्यामध्ये अकृती जी असणार आहे ती पठित पद्यावरची असणार आहे आणि त्याच्यासाठी आठ गुण आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये असणार आहेत म्हणजे काय असेल इथे की पाठ्यपुस्तकात समाविष्ट असणाऱ्या पद्यांपैकी कोणतीही एक कविता कृतीपत्रिकेत देणे की आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या सगळ्या कविता आहेत तर त्या आपण अभ्यासणार आहोत आणि त्यापैकी कोणतीही एक कविता आपल्याला आपल्या कृतीपत्रिकेमध्ये दिली जाईल आणि त्याच्यावरती आठ गुणांच्या कृती विचारल्या जातील आता ह्या आठ गुणांची गुणांसाठी कृतीनिहाय आहे गुणविभागणी कशी आहे तर याच्यामध्ये आपल्याला आकलन कृती दोन गुणांसाठी दुसरी आकलन कृतीच आहे दोन गुणांसाठी तिसरा असणार आहे त्यामधली कृती कवितेतील दिलेल्या कोणत्याही दोन ओळींचा सरळ अर्थ सांगणे त्याच्यासाठी दोन गुण आहेत आणि काव्य सौंदर्यावर आधारित म्हणजे भावसौंदर्य असेल विचार सौंदर्य असेल की याच्यावरती आपल्याला दोन गुणांची कृती विचारली जाईल म्हणजे अशा पद्धतीनं हे आठ गुण जे आहेत म्हणजे दिलेली जी काही कविता असेल त्या कवितेवरती आठ गुणांच्या कृती असतील त्याच्यामध्ये आकलन कृती ह्या दोन दोन गुणांच्या चार गुणांसाठी असतील दोन ओळी आपल्याला दिल्या जातील त्याचा सरळ अर्थ आपल्याला सांगायचा आहे तो दोन गुणांसाठी असेल आणि काव्यसौंदर्यावरची जी कृती असेल तर ती दोन गुणांसाठी असेल इथे कंसामध्ये काय म्हटलेलं आहे पहा की दिलेल्या पद्यातील कोणत्याही दोन ओळी देऊन त्यावर काव्यसौंदर्यासाठी योग्य कृती विचारणे म्हणजे काव्यसौंदर्यासाठी आपल्याला जी काही दिलेली कविता आहे आठ गुणांसाठी आपल्याला जी काही पाठ्यपुस्तकातील कोणतीही एक कविता दिली जाईल तर त्याच कवितेतील दोन ओळी ज्या असतील त्या काव्यसौंदर्यासाठी दिल्या जातील आणि त्याच्यावर आधारित आपल्याला काव्यसौंदर्यावरची कृती विचारली जाईल मग त्याच्यामध्ये विचार सौंदर्य खालील ओळींचं व्यक्त करा किंवा भावसौंदर्य स्पष्ट करा आशय सौंदर्य स्पष्ट करा अशा पद्धतीच्या कृती आपल्याला दिलेल्या असतील म्हणजे एकूण आठ गुणांसाठी अशा पद्धतीची ही अकृती जी आहे पद्य विभागावरची ती असेल आता आकृती कशावरची असेल तर कवितेवरील आधारित कृती आहे ही सॉरी कवितेवरचीच आधारित कृती आहे पण ही आठ गुणांसाठी नाही तर आपल्याला ही चार गुणांसाठी आहे आता त्याची जी विभागणी आहे तर ती आपल्याला काय करायची आहे समजून घ्यायची आहे सॉरी विद्यार्थी मित्र पहा इथे कवितेवर आधारित ही जी काही कृती आहे की अ साठी दिलेली कविता सोडून पाठ्यपुस्तकातील कोणत्याही दोन कवितांची फक्त नावे कृती कृतीपत्रिकेत देणे व त्यावर आधारित कृती विचारणे म्हणजे बघा आपल्या पाठ्यपुस्तकातील एकूण ज्या काही सगळ्या कविता आहेत त्यापैकी एक कविता आपल्याला प्रत्यक्ष कृतीपत्रिकेमध्ये दिली जाईल त्याच्यावरती आठ गुणांच्या कृती विचारल्या जातील आ मध्ये मग काय केलं जाईल की जी वरती अ मध्ये कविता विचारलेली आहे तर ती सोडून इतर कोणत्याही दोन कवितांची नावं आपल्या पाठ्यपुस्तक

तर ते आपल्याला दिले जातील आणि त्यावर आधारित आपल्याला कृती विचारल्या जातील आता ही या ज्या कृती आहेत तर त्या काय आहेत की मुद्द्यानुसारच आपल्याला लेखन करायला सांगितलेलं असतं आणि त्याच्यासाठी आपल्याला एकूण आठ मुद्दे दिलेले आहेत आणि या आठ मुद्द्यांपैकी चार गुणांचे जे मुद्दे असतील म्हणजे दोन मुद्दे दिले आणि त्याच्यासाठी दोन दोन गुण असतील तर एकूण चार गुण होतील एक एक गुणांचे दोन मुद्दे आणि दोन गुणांचा एक मुद्दा असं एकूण चार गुण होतील आणि त्या पद्धतीने आपल्याला ह्या ज्या काही दोन कविता दिल्या जातील त्यापैकी कोणत्याही एका कवितेचं हे मुद्द्यानुसार लेखन जे आहे तर ते करायचं आहे आणि हा एक एक मुद्दा म्हणजे ही कृती आहे आपल्याला करायला सांगितलेली तर ते मुद्दे कोणते असणार आहेत आणि कशा पद्धतीने आपल्याला त्याचं त्याची गुण विभागणे ती पाहूया पहा इथे खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा अशी ही चार गुणांसाठीची कृती आहे आणि कवितेवर आधारित ही कृती आहे कोणत्याही दोन कवितांची नावं आपल्याला दिली जाणार आहेत त्यापैकी एका कवितेचा आपल्याला काय करायचं आहे ह्या मुद्द्यानुसार लेखन करायचं आहे एकूण आठ मुद्दे दिलेले आहेत म्हणजे प्रत्येक कवितेची जर तयारी आपण ह्या आठ मुद्द्यानुसार करून ठेवली तर कोणतेही मुद्दे आपल्याला कृती म्हणून दिलेले असले कृतीपत्रिकेत तरी आपल्याला सहजपणे त्याचं लेखन करता येणार आहे हा मुद्दे कोणते आहेत पहिला मुद्दा आहे प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री एक गुणांसाठी ही कृती आहे प्रस्तुत कवितेचा विषय म्हणजे कवितेचा नेमका विषय कोणता आहे तर एक गुण असणार आहे प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा म्हणजे कवितेतील कोणतेही दोन शब्द दिले जातील आणि दोन्हींचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे आणि प्रत्येक शब्द एक गुणांसाठी असणार आहे अशा पद्धतीनं ही दोन गुणांसाठीची कृती असेल चौथा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा दोन गुणांसाठी आहे पाचवा आहे प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा दोन गुणांसाठी कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा दोन गुणांसाठीची कृती आहे कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा दोन गुणांसाठीची कृती आहे आणि प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा दोन गुण अशा पद्धतीनं ह्या आठ गुणांची आठ मुद्दे जे आहेत तर यांची जर तयारी प्रत्येक कविता निहाय आपण केली तर आपल्याला यावरचे जे चार गुण असतील तर ते आपल्याला नक्की मिळतील अशा पद्धतीनं आपल्याला प्रत्येक कवितेची तयारी करावी लागेल म्हणजे आपण दिलेली कविता आणि त्याच्यावरच्या आठ गुणांच्या कृती पाहिल्या नंतर आकृती जी आहे कवितेवरची तर ती चार गुणांसाठीची आहे आणि मुद्द्यानुसार आपल्याला त्याचं लेखन करायचं आहे अशा पद्धतीनं आठ अधिक चार बारा गुणांची आपण कृती बघितल्या आता पुन्हा आपल्याला एकूण सोळा गुणांसाठीचा हा पद्य विभाग आहे तर नंतर आपल्याला जे चार गुण चार गुण आहेत तर ते कशावरती आहेत तर ते रसग्रहणावरचे आहेत तर ते आपल्याला कृती कशी असणार आहे ते आपण आता इथे पाहणार आहोत पहा इथं विद्यार्थी मित्र हो की काव्यपंक्तीचं रसग्रहण करा याच्यासाठी आपल्याला हित काय केलेले आहे ही कृती दिलेली आहे की अ व आ, आ साठी दिलेल्या कविता सोडून पाठ्यपुस्तकात समाविष्ट असलेल्या पद्यांपैकी कोणत्याही एका कवितेवरील रसग्रहणास अनुकूल अशा दोन किंवा चार ओळी कृतीपत्रिकेत देणे दिलेल्या काव्यपंक्तीचं रसग्रहण करणे अशा पद्धतीनं ही चार गुणांसाठीची कृती आहे म्हणजे पहा अ साठी आणि आ साठी म्हणजे अ मध्ये एक कविता प्रत्यक्ष आपल्याला दिलेली असेल आमध्ये आपल्याला कोणत्याही दोन कवितांची नावं दिलेली असतील आणि मुद्द्यानुसार आपल्याला कोणत्याही एका कवितेवरती ज्या दिलेल्या कृती असतील तर त्या पूर्ण करायच्या आहेत म्हणजेच आपल्याला एकूण जे आठ आणि चार गुण बारा गुण जे जा आहेत ते झालेले आहेत आता तिथं तीन कविता होतात तर त्या तीन कविता सोडून इतर ज्या काही कविता असतील त्यापैकी कोणत्याही आपल्याला एका कवितेतील दोन किंवा चार ओळी कृतीपत्रिकेत दिलेली असतील आणि त्याचं रसग्रहण आपल्याला करायचं आहे आता ते रसग्रहण कसं करायचं रसग्रहण कसं करायचं असतं त्याचे नेमके मुद्दे काय आहेत हे सुद्धा आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये माहिती दिलेली आहे आणि प्रत्येक कवितेच्या अनुषंगानं आपल्याला हे रसग्रहण करायचं आहे आणि त्याचा योग्य सराव आपण केला तर हे सुद्धा चार गुण आपल्याला मिळणार आहेत म्हणजे एकूण सोळा गुण जे आहेत पद्य विभागावरचे ते अशा पद्धतीचे असणार आहेत म्हणजे आपण गद्य विभाग जो आहे अठरा गुणांचा तो बघितला सोळा गुणांची गुण विभागने ती समजून घेतली आता आपण विभाग तिसरा जो आहे तर तो स्थूल वाचनाचा विभाग आहे या विभागाकडे आपण जाऊ पहा विभाग तीन स्थूल वाचन हा एकूण सहा गुणांसाठी असणार आहे आणि आपल्याला प्रत्येक विभागामध्ये म्हणजे पुस्तकामध्ये भाग एक भाग दोन भाग तीन भाग चार अशा पद्धतीनं गद्यपद्य पाठ जे आहेत तर त्याच्यामध्ये प्रत्येक भागामध्ये आपल्याला काय केलेलं आहे की शेवटी एक स्थूल वाचनाचा पाठ दिलेला आहे असे एकूण चार स्थूल वाचनाचे पाठ आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहेत आता इथे काय करणार आहेत ते की प्रत्येकी तीन तीन गुणांच्या दोन कृती आपल्याला इथं पूर्ण करायच्या आहेत मग त्याच्यासाठी काय केलं जाईल की स्वमत स्वमत व अभिव्यक्तीवर आधारित तीन कृती देणे व त्यांपैकी दोन सोडवणे अपेक्षित म्हणजे आपल्याला स्वमत आणि अभिव्यक्ती के या स्वरूपाच्या कृती ज्या असतील त्या या स्थूल वाचनाच्या पाठांवर आधारित विचारल्या जातील परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की स्तूर वाचनाचे जे पाठ असतील त्यातला उतारा वगैरे आपल्याला इथं दिला जाणार नाही तर आपल्याला फक्त इथे काय केले जातील कृती दिल्या जातील स्वमत ले ले व अभिव्यक्तीवर आधारित आणि ते एकूण तीन दिलेले असतील त्यापैकी आपल्याला कोणतेही दोन सोडवायचे असतात आणि प्रत्येक कृती तीन गुणांसाठी अशा पद्धतीनं एकूण सहा गुणांसाठीच्या ह्या कृती असतील म्हणजे विभाग तीन स्तूर वाचनाचा आपण बघितला आता विभाग चौथा जो आहे तो आहे भाषा अभ्यास म्हणजेच व्याकरण आणि शब्दसंपत्ती यावर आधारित आपल्याला हा विभाग आहे आता इथे आपल्याला एक गोष्ट समजून घेता येईल की आपल्याला व्याकरणाचे नेमके कोणते घटक आहेत आणि आपल्याला शब्दसंपत्तीमध्ये काय विचारलं जाणार आहे हे एकदा आपल्याला समजलं की आपल्याला मग वर्षभर अभ्यास कसा करायचा कोणत्या घटकांचा करायचा व्याकरणाच्या कोणत्या घटकांवर अधिक आपल्याला भर द्यायचा आहे त्याचा सराव आपल्याला कसा करायचा आहे वर्षभर ते आपल्याला लक्षात येईल पहा भाषा अभ्यासामध्ये एकूण आपल्याला सहा गुण भाषा अभ्यासासाठी दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अविभागासाठी आठ आठ गुण आहेत म्हणजे अकृती जे असेल तर त्याच्यासाठी आठ गुण आहेत आणि आकृती जे असेल त्याच्यासाठी आठ गुण आहेत असे एकूण सोळा गुण आपल्याला भाषा अभ्यासावरती आहेत आता अ जो अ जी कृती असणार आहे विभाग चार मधली तर ती कशावरती आधारित असेल व्याकरण घटकांवर म्हणजे व्याकरण घटकांवर आधारित कृती आठ गुणांसाठी आता व्याकरण घटक आपल्याला पहा पहिला दिलेला आहे समास आता त्याच्यामध्ये पण सगळेच समासाचे प्रकार नाही आहेत तर द्विगु समास कर्मधारे समास आणि द्वंद्व समास आणि द्वंद्व समासाचे तीन पोट प्रकार आहेत वैकल्पिक द्वंद्व समास समाहार द्वंद्व समाज आणि इतर इतर द्वंद्व समास दोन गुणांसाठी हा भाग असेल दुसरा व्याकरणाचा घटक आहे शब्दसिद्धी आणि त्याच्यामध्ये शब्दसिद्धीचे प्रकार आपल्याला दिलेले आहेत प्रत्यय घटित शब्द उपसर्ग घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द त्याच्यासाठी दोन गुण आहेत आणि तिसरा आहे वाक्प्रचार आपल्या पाठ्यपुस्तकातील गद्यपद्य पाठांवर आधारित आणि त्याच्यामध्ये चार वाक्प्रचारांच्या कृती देणं व त्यापैकी दोन कृती सोडवणं अपेक्षित आहे त्या चार गुणांसाठी आहेत म्हणजे आपण जर बघितलं तर समासासाठी दोन गुण आहेत शब्दसिद्धीसाठी दोन गुण आहेत आणि वाक्प्रचारांसाठी चार गुण आहेत आणि हे वाक्प्रचारावरच्या कृती काय असणार तर खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून त्या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा कृतीपत्रिके चार वाक्प्रचार दिलेले असतील त्यापैकी दोन सोडवणं अपेक्षित आहे आणि प्रत्येक वाक्प्रचाराचा अर्थ याच्यासाठी एक गुण असेल आणि वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग एक गुणांसाठी असेल अशा पद्धतीनं हे चार गुण जे आहेत ते वाक्प्रचारांसाठी आहेत म्हणजे दोन अधिक दोन अधिक चार म्हणजे समाजासाठी दोन शब्दसिद्धीसाठी दोन गुण आणि वाक्प्रचारासाठी चार गुण असे एकूण आठ गुण जे आहेत ते आपल्याला ह्या व्याकरण घटकांवर आधारित कृतींसाठी आहेत आता आपण पुढचा भाग याच्यामध्ये पाहणार आहोत तो कोणता असणार आहे तर शब्दसंपत्तीवर आधारित म्हणजेच भाषिक घटकांवर आधारित कृती आहेत तर त्या आठ गुणांसाठी असणार आहेत आता त्याच्यामध्ये बघा पहिला घटक असणार आहे तो शब्दसंपत्ती असणार आहे आणि तो चार गुणांसाठी असणार आहे पहा याच्यामध्ये आपल्याला एकूण पाच घटक दिलेले असणार आहेत एक समानार्थी शब्द असतील विरुद्धार्थी शब्द असतील एक वचन किंवा अनेक वचन वचन बदला किंवा वचन ओळखा शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहिणे मग तीन शब्द समूह देणे त्यांपैकी दोन सोडवणे अपेक्षित आणि हे असेल शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे आता इथे जरी पाच घटक दिलेले असले तरी यांपैकी कोणत्याही चार घटकांवर प्रत्येकी एक गुणांच्या चार कृती विचारणे असं आपल्याला कृती पत्रिकेमध्ये ह्या कृती दिल्या जाणार आहेत म्हणजे एकूण चार गुणांसाठी ह्या पाच पैकी चार घटकांवरती चार कृती आपल्याला विचारल्या जातील आणि त्या प्रत्येकी एक गुणांच्या असतील अशा पद्धतीने हे चार गुण आपल्याला शब्द संपत्तीवरती आहेत दुसरा घटक यातला आहे लेखन नियमानुसार लेखन आणि याच्यासाठी आपल्याला दोन गुण आहेत की अचूक शब्द ओळखा आणि मग कोणतेही सहा शब्द प्रत्येकी चार पर्यायांसह देणं म्हणजे शब्दगट दिलेले असतात आणि पर्यायातील चारपैकी एकच शब्द लेखन नियमानुसार अचूक असावा आणि वरील शब्दांपैकी चार शब्द सोडवणे अपेक्षित म्हणजे एकूण आपल्याला सहा शब्दगट दिले जातील प्रत्येक शब्द गटातील एक कोणताही अचूक शब्द आपल्याला तो निवडत जायचा आहे असं एकूण कोणत्याही चार शब्द गटातील चार शब्द आपण निवडले तरी चालणार आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला ही चार, चार ही जी काही कृती असेल तर ती आपल्याला दोन गुणांसाठी असणार आहे आता अचूक शब्द ओळखा म्हणजे शब्दगट त्यालाच आड दिलेला आहे किंवा की वाक्यातील लेखन नियमानुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा म्हणजे आपल्याला एखादं वाक्य दिलं जाईल त्याच्यामध्ये काही अशुद्ध शब्द असतील तर ते आपल्याला लेखन नियमानुसार दुरुस्त करायचे आहेत चुकीचे शब्द बरोबर करून लिहायचे आहेत आणि ते वाक्य दुरुस्त करायचं आहे प्रत्येक वाक्यात दोन शब्द जे असतील ते लेखन नियमानुसार चुकीचे असतील आणि अशी चार वाक्य दिली जातील त्यापैकी दोन वाक्य सोडवणं आपल्याला अपेक्षित आहे म्हणजे अशा पद्धतीनं लेखन नियमानुसार लेखन करा यावरती दोन गुण आपल्याला असणार आहेत आता खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्यांतील शब्द दुरुस्त करून पुन्हा लिहा अशा पद्धतीने आपल्याला ही कृती असेल आता पुढे पाहत तिसरे आहे विरामचिन्हे आपल्याला सगळ्यांना झालेले आहेत आपण दरवर्षी असतात तर अभ्यासत असतो ही एक गुणांसाठी असणार त्याच्यावरची कृतींचं स्वरूप काय असेल तर योग्य विरामचिन्ह वापरा किंवा विरामचिन्ह ओळखा किंवा चुकीची विरामचिन्ह बदला आता योग्य विरामचिन्ह वापरा वाक्य दिलं जाईल चुकीची विरामचिन्ह असतील तर ती योग्य करून आपल्याला वापरायचे आहेत विरामचिन्ह ओळखा वाक्य दिलं जाईल किंवा विरामचिन्ह आपल्याला दिलेली असतील त्याच्यापुढे त्या विरामचिन्हाचं नाव लिहायचं आहे चुकीची विरामचिन्ह बदला चुकीची विरामचिन्ह टाकलेली असतील तर योग्य विरामचिन्ह टाकून पुन्हा वाक्य लिहायचं अशा गुणासाठी आपल्याला ही कृती विचारली जाणार आहे आणि त्या कृतींचं आपल्याला आहे आता पारिभाषिक शब्द आपल्याला चौथी चौथा घटक यातला दिलेला आहे शब्द संपत्तीवरचा की याच्यामध्ये पहा एक गुणांसाठी हे पारिभाषिक शब्द असणार आहेत आणि आपल्या पाठ्यपुस्तकाच्या शेवटी ह्या पारिभाषिक शब्दांची यादी दिलेली आहे ह्याच्यामध्ये बघा गद्य ते या दोन्ही विभागातील घटकांवर आधारित कोणतेही दोन पारिभाषिक शब्द देणे व दोन्ही सोडवणे अपेक्षित आणि प्रत्येक शब्दासाठी अर्धा गुण अशा पद्धतीने आपल्याला हे हा एक गुण जो तो आहे तो पारिभाषिक शब्दांसाठी आहे म्हणजे आपल्याला इथे जर आपण बघितलं हा जो विभाग आहे कोणता विभाग तर भाषा अभ्यासावरचा तर त्याच्यासाठी जे आठ गुण आहेत तर तो भाषिक घटकांवर आधारित कृतींसाठी आठ गुण आणि व्याकरणासाठी आठ गुण व्याकरण घटकांवर आधारित कृती याच्यासाठी आठ गुण आहेत आता आपण पुढचा शेवटचा जो विभाग आहे तो म्हणजे पाचवा विभाग उपयोजित लेखनावरचा तो आपण बघूया पहा उपयोजित लेखनामध्ये पहा उपयोजित लेखनासाठी एकूण चोवीस गुण आहेत ही गुणविभागने आपण पाहिलेली आहे त्याच्यामध्ये अ जी कृती असणार आहे ती पत्रलेखनावरती असणार आहे आणि पत्रलेखनासाठी सुद्धा आपल्याला औपचारिक आणि अनौपचारिक असे दोन प्रकार असणार आहेत औपचारिक पत्रामध्ये पुन्हा पोट प्रकार आहेत मागणी किंवा विनंती पत्र आहे आणि त्यालाच ऑर दिलेला आहे कौटुंबिक पत्र अनौपचारिक पत्र आणि अशा पद्धतीने आपण पत्रलेखन तर करू शकतो एकूण सहा गुणांसाठी किंवा मग त्याला सारांश लेखन आपल्याला ऑर दिलेलं आहे की विभाग एक गद्य Uh, म्हणजे प्रश्न एक ई मध्ये जो आहे अपटित उतारा अपटित गद्य उतारा तर त्याचंच आपल्याला सारांश लेखन करायचं आहे म्हणजे आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपण अपटित उतारा गद्य विभागामध्ये जो चार गुणांसाठी कृती आपल्याला तिथे विचारलेली असतात तर तो गद्य उतारा आपण चांगला अभ्यासला आणि त्याचं सारांश लेखन आपण इथे केलं तरी सुद्धा पत्रलेखनाला तो आर असणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला सहा गुण इथे ठेवलेले आहेत फक्त सारांश लेखन कसं करायचं हे मात्र आपण चांगल्या प्रकारे अभ्यास पाहिजे त्याचा योग्य सराव आपण केला पाहिजे आता विभाग एक गद्य प्रश्न एक ई मधील अपठित गद्य उतारा वाचा व त्याचा एक तृतीयांशात लिहा अशा पद्धतीचा अशा पद्धतीची ही कृती असेल सारांश लेखनाची आणि याच्यासाठी आपल्याला सहा गुण आहेत म्हणजे आपण जर बघितलं तर इथे हा पत्रलेखनाचा जो भाग आहे तर ह्या पत्रलेखनाच्या भागा पत्रलेखनाचा हा पत्रलेखनाची ही अकृती जी आहे त्याला ऑर जे आहे तर ते सारांश लेखन आहे आणि एकूण सहा गुण आहेत आता याच्यामध्ये आपण पुढे बघू की जो विभाग आहे याच्यामध्ये म्हणजे अ आपण बघितलं पत्रलेखन किंवा त्याला किंवा आहे सारांश लेखन आता आज आज ही कृती आहे ती जाहिरात लेखनाची आहे आता जाहिरात लेखन करा किंवा बातमी लेखन करा किंवा कथालेखन करा आता ह्या ज्या तीन कृती आहेत तीन घटक जे आहेत या तीन घटकांपैकी कोणत्याही एका घटकावर आपल्याला कोणत्याही दोन घटकांवरच्या कृती ज्या आहेत ते आपल्याला पत्रिकेमध्ये पूर्ण करायच्या आहेत म्हणजे पहा प्रकारानुसार आपल्याला साठ ते नव्वद शब्द जे असतील तर ते इथं दिलेले असतील आणि याच्यासाठी आपल्याला दहा गुण निश्चित केलेले आहेत म्हणजे प्रत्येक कृती म्हणजे जाहिरात लेखन बातमी लेखन आणि लेखन यापैकी कोणत्याही दोन कृती आपल्याला पूर्ण करायच्या आहेत प्रत्येक कृती पाच गुणांसाठी असणार आहे म्हणजे कृतीपत्रिकेत तिन्ही घटकांवर आधारित कृती दिल्या जातील त्यापैकी दोन कृती सोडवणं अपेक्षित आहे आणि प्रत्येक कृती ही पाच गुणांची असणार आहे आता पुढे ही कृती जी असणार आहे ती लेखन कौशल्यावर आधारित असणार आहे आणि शंभर ते एकशे वीस शब्दांमध्ये आपल्याला याचं लेखन जे आहे म्हणजे प्रसंग लेखन असेल आत्मकथन असेल किंवा वैचारिक लेखन असेल तर ते करायचं आहे आणि याच्यासाठी एकूण आठ गुण आपल्याला आहेत आणि कृती पत्रिकेमध्ये सोडवणं इथे आपल्याला हे तिन्ही घटक जे आहेत म्हणजे आत्मकथन असेल वैचारिक लेखन असेल किंवा प्रसंग लेखन असेल यावरच्या तीनही कृती आपल्याला दिलेल्या असतील त्यापैकी कोणत्याही एका कृतीवर आपल्याला लेखन करायचं आहे आणि याच्यासाठी आठ गुण आपल्याला असणार आहेत म्हणजे आपण जर बघितलं तर हा उपयोजित लेखनाचा जो भाग आहे तो एकूण आपल्याला चोवीस गुणांसाठी आहे पुन्हा एकदा पहा पत्र किंवा सारांश लेखन याच्यासाठी सहा गुण आहेत नंतर आपल्याला जाहिरात लेखन बातमी लेखन कथालेखन ह्या तीन घटकांपैकी कोणत्याही दोन घटकांवर कृती तयार करायची आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येकी पाच गुण आहेत आणि दोन घटकांवर आधारित हे कृतींचं लेखन आपण करायचं आहे आणि लेखन कौशल्यावरती प्रसंगलेखन आत्मकथन आणि वैचारिक लेखन हा निबंधाचा भाग आहे आपल्याला आणि कृती आपल्याला दिल्या जातील त्याच्यामध्ये काही मुद्दे आपल्याला पुरवले जातील आणि त्याच्यावर आधारित आपल्याला याचं लेखन जे आहे तर ते करायचं आहे आणि याच्यासाठी सुद्धा आठ गुण आपल्याला ठेवलेले आहेत म्हणजे अशा पद्धतीने आपण हा संपूर्ण कृतीपत्रिकेचा आराखडा जो आहे तर तो, तो आता आपण बघितलेला आहे विद्यार्थी मित्र हो निश्चितपणानं तुम्हाला इत्ता दहावीचा हा कृतीपत्रिका आराखडा पूर्णपणे समजलेला असेल याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबू धन्यवाद